नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश वानखडे पुन्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत सा करतोय नवा दिवस नवा विषय आणि आज सुरू करतोय आपण क्वेश्चन नंबर फोर डी मधील क्वेश्चन ब्लॉग रायटिंग बघा मित्रांनो रायटिंग स्किलचा जो क्वेश्चन असेल तो क्वेश्चन नंबर फोर असणार आहे ज्यामध्ये ए बी सी डी या प्रकारचे चार क्वेश्चन्स असतील आणि त्या डी पैकी म्हणजे प्रत्येक क्वेश्चनमध्ये तीन तीन ऑप्शन्स असतील तुम्हाला तीन ऑप्शनपैकी एक कुठली तरी स्किल एक कुठली तरी स्किल लिहायची आहे तर क्वेश्चन नंबर फोर डी मधील अपील रायटिंग आपण ऑलरेडी घेतलेली आहे त्यानंतर आज आपण ब्लॉग रायटिंग घेणार आहोत आणि उद्या आपण रिव्ह्यू घेणार आहोत म्हणजे आपला क्वेश्चन नंबर फोर डी आज किंवा उद्या कंप्लीट होऊन जाईल ओके अपील आपण ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे आणि आज आपण ब्लॉग रायटिंग घेणार आहोत क्वेश्चन नंबर फोर डी मधील बघा आपल्याला आजच्या सेक्शनला दोन भागांमध्ये समजून घ्यायचं आहे आजचा आपला सेक्शन आपण दोन भागांमध्ये समजून घेऊ पहिला आपला भाग असेल ज्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये ॲक्च्युअलमध्ये ब्लॉक काय असतो ॲक्च्युअल ब्लॉक काय असतो पहिला पार्ट आपला असेल की ॲक्च्युअल ब्लॉक काय असतो आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण समजून घेऊ की विद्यार्थ्यांनी एक्झाममध्ये मध्ये कशा प्रकारे ब्लॉगला लिहायचं आहे कारण आपण ऍक्च्युअल ब्लॉग एवढं मोठं डिझाईन करू शकत नाही आणि शक्य नसतं चार मार्कांसाठी नेमकं मार्किंग स्कीम काय असेल या सर्व गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत अगदी चारपैकी चार, चार मार्क्स कसे मिळवायचे हे आपण आज समजून घेणार आहोत ब्लॉग रायटिंगमध्ये चहा सुरुवातीला आपण ऍक्च्युअल ब्लॉग काय असतो ते समजून घेऊ मित्रांनो ॲक्च्युअल ब्लॉग म्हणजेच नेमकं काय अशा प्रकारचं ॲक्च्युअल ब्लॉगचं स्ट्रक्चर असतं ज्यामध्ये ब्लॉगचं एक नाव असतं कुठलं तरी त्यानंतर हा एक मेन्यू बार किंवा नेव्हिगेशन बार असतो याला मेन्यू बार किंवा नेव्हिगेशन बार म्हणूया ज्याच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना सर्च करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे एक हा जो पार्ट आहे इथे तुमच्या ब्लॉगची बॉडी असेल किंवा तुम्ही जो कंटेंट लिहिता तो तुम्ही इथं लिहत असता यानंतर बाजूला एक बार असतो कधी दोन बार असतात कधी एक बार असतो जिथं तुम्ही तुमची त्या मध्ये तुम्हाला तुम्ही ज्या ज्या पोस्ट लिहिल्या त्या संपूर्ण पोस्ट तुम्हाला रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये तिथं अवेलेबल असतात म्हणजेच तुमचा जो रीडर आहे जो तुमच्याचा विजिटर आहे तुम्हाला व्हिजिट देणार आहे तो तिथं तुमच्या ब्लॉगला व्हिजिट देतो आणि तो तुमच्या पोस्ट वाचू शकतो अशा प्रकारे साईडवर म्हणजे हे सर्व कंटेंट तुम्हाला अवेलेबल असतात तुमच्या ब्लॉगमध्ये इथपर्यंत सर्व क्लिअर आहे आता बघा की ब्लॉग म्हणजे नेमकं काय असतं का तर ब्लॉग म्हणजेच रेग्युलरली अपडेटेड वेबसाईट असते रेग्युलरली अपडेटेड वेबसाईट किंवा वेब पेज असतं की ज्यामध्ये तुम्हाला एखादा इंडिव्हिज्युअल एखादा व्यक्ती असेल किंवा काही लोकांचा ग्रुप असेल जो त्यांची आर्टिकल्स तिथं पोस्ट करत असतो आणि ती जी आर्टिकल्स आहेत ती आर्टिकल्स रीडर वाचत असतो ठीक आहे ज्यामध्ये या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत आपल्याला ही सर्व इन्फॉर्मेशन आज जास्त कामाची नाही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की नेमकं ॲक्च्युअल स्ट्रक्चर काय असतं आणि विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या गोष्टी तिथं फॉलो करायला पाहिजे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं बेटा मार्किंग स्कीम कशी आहे कारण ही सर्व धावपळ तुमची सुरू आहे मार्कांसाठी चारपैकी चार, चार मार्क्स तर बघा कोणकोणत्या गोष्टी असाव्या कंटेंट काय काय असावे तर एक हेडर असावा तो हेडर कुठं असतो काय असतो हे तुम्हाला मी लगेच सांगणार आहे हेडर म्हणजेच ज्यामध्ये मेन्यू किंवा नेव्हिगेशन बार असतो अगदी तुम्हाला ऑलरेडी नवनीतने जी एक आन्सर किंवा एक सॅम्पल पेपर पब्लिश केला होता त्यामध्ये त्यांनी सुंदर एक हेडर तुम्हाला दिला होता कशा प्रकारे हेडर लिहायचं हे तुम्हाला माहिती दिली होती तेही आपण पाहणार आहोत हेडर या हेडरला तुम्हाला एक मार्क असणार आहे मेन कंटेंट म्हणजे ब्लॉकची बॉडी कंटेंट याला दोन मार्क असणार आहे त्यानंतर फुटरला एक मार्क असणार आहे साईड बारला कुठलाही मार्क नसतो फक्त साईड बार वापरतात कशासाठी साईड बार लिहिला तरी चालेल नाही लिहिला तरी चालेल फक्त साइडबार त्या प्रेझेंटेशनची आणखी त्याचा स्मार्टनेस वाढवण्यासाठी किंवा प्रेझेंटेशन आणखी चांगलं इम्पॅक्टफुल होण्यासाठी साईड बार आपण द्यायला पाहिजे अन्यथा साईड बार देण्याची काहीही गरज नाही ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत आता बघा हेडरमध्ये तुम्हाला नेव्हिगेशन बार जो असतो तो कशा प्रकारे आपण देत असतो किंवा ते नेमका नेव्हिगेशन बार कसा असतो तर आपण नवनीतने पब्लिश केलेल्या त्यांच्या त्यांनी एक सॅम्पल जे पब्लिश केलं होतं ते पाहूया म्हणजे तुम्हाला एक आयडिया होईल आणि मित्रांनो तुम्हाला जिथून जे जे काही चांगलं मटेरियल मिळेल ते तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला आता आपण जे पाहतो आहोत तुमच्या स्क्रीनवर ती आहे नवनीतची नवनीतनं पब्लिश केलेली सॅम्पल पेपर आहे तो आपण पाहतोय याच्या आधी आपण जे पाहलं ते प्रोफेसर दीपक बुराडे सरांनी सरांच्या वेबसाईटवरून वरून आपण त्या स्लाइड्स घेतल्या तर अशा प्रकारे तुम्हाला जिथून जिथून जे जे काही चांगलं मिळेल ते तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि दीपक सरांच्या वेबसाईटला जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊनही तुम्ही या सर्व स्लाईड्स पाहू शकता तर पहा मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला इथं काय करायचं आहे तर सगळ्या सुरुवातीला तुम्हाला एक नेव्हिगेशन बार किंवा एक मेन्यू बार इथं लिहायचं आहे अशा प्रकारे मिळू आणि फार जास्त डिझाईन करायचं नाही आहे तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत परंतु तुम्हाला जास्त वेळ द्यायचा नाही आहे ज्याला तुम्हाला एक मार्क आहे तर अशा प्रकारे तुम्हाला नेव्हिगेशन बार द्यायचं आहे जर तुमची इच्छा असेल तुम्हाला जर आणखी सुंदर करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही इथं ॲड्रेस बार सुद्धा देऊ शकता ज्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे की एच टी टी पी आणि तिथं तुम्ही कोलन देऊन अशा प्रकारे तुम्ही अड्रेसुद्धा देऊ शकता द्यायची गरज नाही द्यायचं असेल तर देऊ शकता पण हे अत्यंत महत्त्वाचं हेडरमध्ये तुम्ही हेडरमध्ये तुम्ही नेव्हिगेशन बार दिलाच पाहिजे ठीक आहे आणि बाजूनं सर्च बार सुद्धा देऊन टाका ज्यामुळं आणखी ते पूर्ण हेडर उठून दिसेल ठीक आहे हा झाला एक मार्क्स इथे तुम्हाला एक मार्क मिळाला चला पुढे जाऊया त्यानंतर बेटा त्यानंतर तुम्हाला कुठल्या गोष्टी ॲड करायच्या आहेत तर हे बघूया आपण इथून तर अशा प्रकारे स्ट्रक्चर नेमकं काय असणार आहे त्याला स्ट्रक्चर बघूया स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला द्यायचं आहे टायटल आधी आपण हेडर दिलं हेडर दिल्यानंतर तुम्ही टायटल देता टायटलमध्ये जे तुम्हाला टायटल दिलेलं आहे ते टायटल तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे टायटल तुम्हाला ऑलरेडी दिलेलं असतं ते टायटल तुम्हाला द्यायचं आहे थोडं मोठ्या फॉन्ट मध्ये टायटल लिहायचं व्यवस्थित एक लाईन वर सोडायची एक लाईन खाली सोडायची आणि सुंदर आणि हो अशा प्रकारे बॉक्ससुद्धा बनवायचा ज्यामुळं तो पूर्ण ब्लॉग तुमचा उठून दिसेल तुम्हाला अशा प्रकारे बॉक्ससुद्धा बनवायचा ज्यामुळं त्याची सुंदरता आणखी वाढेल तुम्ही टायटल देता आणि नंतर तुम्ही खाली लिहिता ब्लॉगरचं नाव म्हणजेच ब्लॉग लिहिणाऱ्याचं नाव म्हणजेच ज्यानं तो ब्लॉग लिहिला आहे त्या ब्लॉगरचं नाव तुम्ही लिहिणार आहात इथपर्यंत क्लिअर आहे त्यानंतर तुमच्या ब्लॉगचा कंटेंट तुमच्या ब्लॉगमध्ये जे तुम्ही माहिती लिहत आहात त्या मेन ब्लॉगचा पूर्ण कंटेंट म्हणजेच त्या मेन ब्लॉगचा तुमचा मेन जो कंटेंट आहे तो कंटेंट तुम्ही इथे लिहिणार आहात म्हणजे जी माहिती आहे ती माहिती तुम्ही लिहिणार आहात त्यानंतर साईडबार काढला तरी चालतो नाही काढला तरी चालतो पण काढला तर सुंदरच दिसेल मार्क्स वाढायला तुम्हाला मदत होईल पण शेवटचा क्वेश्चन असणार आहे म्हणजे रायटिंग स्किलचा शेवटचा क्वेश्चन आहे त्यामुळं होऊ शकतं तुमच्याकडे वेळेची कमतरता असेल त्यामुळं वेळेचं भान ठेवून या सर्व कंटेंट तुम्हाला वापरायचे आहेत वेळ जर कमी असेल तर तुम्ही साईडबार काढण्याची लिहिण्याची काहीच गरज नाही कारण त्याला वेगळे मार्क्स नाहीत मार्क्स कुठे कुठे आहेत बेटा मार्क्स तुमच्या हेडरला असणार आहेत हेडरमध्ये जो तुम्ही नेव्हिगेशन बार द्याल त्याला तुम्हाला एक, मार फुटर ला एक मार तुम्हा चा ला दोन मार्क असेल आणि फुटरला एक मार्क असेल तुमच्या ब्लॉकच्या कंटेंटला दोन मार्क्स असतील बाकी तुमच्या या साईड बारला मार्क्स नाहीत ठीक आहे चला तर पहा अशा प्रकारे आपण बॉडी द्यायची म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथं जो तुमचा कंटेंट आहे तो तुम्ही कंटेंट लिहत असता या ब्लॉकच्या कंटेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहायच्या तर तुम्ही तुमच्या टॉपिकला तु इंट्रोड्यूस करायचं पहिल्या पॅरेग्राफमध्ये मध्ये तुम्ही एक किंवा दोन पॅरेग्राफमध्ये त्या डिटेल डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं तुमच्या त्या विषयाला त्या टायटलला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आणि शेवटी तिसऱ्यामध्ये तुम्ही त्याला कन्क्ल्यूड करणार आहात तुमचा जो टॉपिक आहे तो टॉपिक तुम्ही कन्क्ल्यूड करणार आहात अशा प्रकारे तुम्ही लिहिणार आहात ठीक आहे त्यानंतरचा मुद्दा आहे की तुम्ही खाली फुटर लिहिणार आहात त्यानंतर तुम्ही खाली फुटर लिहिणार आहात फुटरमध्ये कोण कोणकोणत्या गोष्टी असाव्या फुटर जो खाली असतो अगदी तिथे तुम्ही तीन ते चार कंटेंट टाकायचे फार जास्त कंटेंट टाकायचे नाही आहेत मार्क्स तुम्हाला एक आहे फक्त फुटरमध्ये काही ना काही कंटेंट असावे त्याला मार्क्स आहेत खूप जास्त भरगच्च भरून ठेवायचा त्याला बिलकुल मार्क्स नाहीत सुंदर आणि स्वच्छ दिसावा तर तुम्ही लिहू शकता सब्सक्राइब टू मेल किंवा सबस्क्राईब करा त्यानंतर तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस टाकू शकता असं एखादं तुम्ही यफचं असा राऊंड करून तुम्ही एखादं यफचं सर्कल करून एखादं एक यफचं साईन केलं म्हणजे फेसबुक विजिट माय फेसबुक चॅनल अशा प्रकारे तुम्ही इथं सर्च बार पुन्हा एक टाकू शकता दहा कमेंट्स वगैरे अशा काहीतरी लिहू शकता दहा कमेंट चौदा कमेंट्स पंधरा कमेंट्स असं लिहू शकता लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल आणि इथं तुम्ही प्रायव्हसी पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन असं एखादं असं काहीतरी लिहून ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला तो ब्लॉग लिहायचा आहे वारंवार 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 प्रॅक्टिस करायची या ब्लॉक्सची वारंवार प्रॅक्टिस करायची स्ट्रक्चर लिहून पाहायचं वारंवार लिहून पाहायचं ज्यामुळं तुम्हाला त्याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे बघा बेटा इथं तुम्हाला दोन मार्क्स अगदी फ्रीमध्ये अवेलेबल आहेत दोन मार्क्स तुम्हाला अगदी फ्रीमध्ये अवेलेबल आहेत ज्याला काहीही जमत नसेल ब्लॉग रायटिंगमधलं त्यालाही दोन मार्क्स अगदी डोळे बंद करून मिळतील कसे काय मिळतील तर बेटा हेडर तुम्हाला जे हेडर टाकायचं आहे ते हेडर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला नेव्हिगेशन बार टाकायचा आहे जो तुम्हाला ऑलरेडी आधीच लर्न करून जायचं आहे वाटलं तर ॲड्रेस बार सुद्धा टाकावर डब्ल्यू 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 डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉमचा एखादा ब्लॉक ब्लॉकचा ॲड्रेस एखादं फिक्शनल ब्लॉकचा ॲड्रेस टाकायचा खाली तुम्ही नेव्हिगेशन बार टाका आणि खाली टायटल टाका आणि तुमचं नाव टाका झालं म्हणजेच तुमचा एक मार्क्स हा तुम्हाला फ्रीचा आहे याच्यामध्ये काहीच नाही हा एक मार्क तुम्हाला मिळतो त्यानंतर जो सगळा शेवटी तुम्हाला फुटर द्यायचा आहे त्या फुटरचा एक सुद्धा फुकटचा आहे हाही मार्क तुम्हाला काही फार मेहनतीचा नाही आधीच कुठलाही ब्लॉक तुम्हाला विचारला फुटर तुमचं सारखंच आहे हेडर तुमचं सारखंच आहे त्यामुळं हे दोन मार्क्स तुम्हाला अगदी फ्रीचे आहेत हे तुम्ही आधीच लर्न करून जा हे दोन मार्क्स तुम्हाला फ्रीचे मिळणार आहेत यावर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही या दोन मार्क्ससाठी ठीक आहे हा इथला एक मार्क आणि वरचा एक मार्क अशी दोन मार्क्स तुम्हाला फ्रीचे आहेत मग राहतो तुमचा ब्लॉकचा कंटेंट या ब्लॉकच्या कंटेंटमध्ये तुम्ही त्या सब्जेक्टशी रिलेट करणाऱ्या काही गोष्टी जरी टाकल्या जर तुम्हाला फार चांगलं लिहिता येत नसेल तर तुम्ही त्याच्याशी रिलेट करणाऱ्या काही बेसिक गोष्टी जरी टाकून ठेवल्या तरी तुम्हाला दोनपैकी एक मार्क जरी मिळाला तरी तुम्हाला तीन मार्क्स मिळतात त्याच्यामुळं काळजी करण्याची गरज नाही चारपैकी तीन मिळवणं अगदी सोपं आहे आणि तीनपैकी तीनपेक्षा जास्त म्हणजे चार जर मिळवायचे असतील तर फक्त तुमचा कंटेंटमध्ये दम असायला पाहिजे एवढी फक्त गोष्ट आहे तर ते तुम्ही तुम्ही विद्यार्थी हुशार आहात तुम्ही निश्चितपणे चांगलंच लिहिणार आहात चला पुढे जाऊया आता एक सॅम्पल ब्लॉग तुम्हाला दीपक प्राध्यापक दीपक सरांनी तुम्हाला दिलेलं आहे ओके आणि हा एक सॅम्पल ब्लॉग आहे तुम्हाला जे तुमच्या क्वेश्चन बँकमधले जे तुमचे ब्लॉग्स आहेत किंवा त्याची जी सोल्युशन्स आहेत ते मी तुम्हाला माझ्या ॲपवर अवेलेबल करून देणार आहे ज्या लोकांनी अजूनही ॲप डाउनलोड केलं नसेल त्या लोकांनी प्लीज ॲप डाउनलोड करा आणि अगदी तीस सेकंदामध्ये सांगतो की जास्त वेळ घेणार नाही तुम्ही ॲपला डाउनलोड करून भेटा इथं जी इथं जे तुम्हाला बॅचेसचं ऑप्शन आहे ज्या लोकांनी अजूनही बॅच जॉईन केली नसेल त्या लोकांना अजूनही नोट्स मिळाल्या नसतील तर ॲपला जॉईन करा या बॅचेसच्या ऑप्शनला क्लिक करा तुम्ही बॅचेसच्या ऑप्शनला क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक प्लसचं साईन येईल तुम्ही त्या प्लसच्या साईनला क्लिक करा आणि प्लसच्या साईनला क्लिक, प्लस क्लिक केला की तुम्हाला तो बॅच कोड विचारेल तेव्हा तुम्ही थ्री इंग्लिश अशा प्रकारे बॅच कोड टाका म्हणजेच तुम्ही या ट्वेल्थ इंग्लिशच्या थर्ड बॅचमध्ये जॉईन व्हाल कारण बाकीच्या बॅचेस फुल झाल्या आहेत जनरल बॅचमध्ये ऑलरेडी साडेतीन हजार विद्यार्थी झाले बारावीच्या बॅचमध्ये ऑलरेडी चार, चार हजारच्या वर विद्यार्थी झाले त्यामुळं आपण एक नवीन बॅच केली आहे ज्यामुळं ऑलरेडी चारशे ते पाचशे विद्यार्थी झालेले आहेत त्यामुळं तुम्ही थ्री इंग्लिश हा कोट टाका म्हणजेच तुम्ही नवीन बॅचला जॉईन व्हाल आणि बॅचला जॉईन झाल्यावर वर, वर सगळ्यात वर जे स्टडी मटेरियल व्हिडिओचं ऑप्शन येतं त्यापैकी तुम्ही स्टडी मटेरियलला जर क्लिक केलं तर तुमच्यासमोर नोट्स अवेलेबल होतात जर तुम्ही व्हिडिओच्या ऑप्शनला क्लिक केलं तुमच्यासमोर यूट्यूबचे व्हिडिओज अवेलेबल होतील आणि झूमचे काही सेशन्स अवेलेबल होतील तर हे सर्व गोष्टी तुम्हाला ॲपवर अवेलेबल होणार आहेत तर या आपण जे आता ब्लॉग पाहतोय त्या ब्लॉगला फक्त एक सॅम्पल ब्लॉग आहे आणि क्वेश्चन बँकमधले आणि इतर ब्लॉग तुम्हाला माझ्या ॲपवर अवेलेबल होतील तर पहा प्रकारे नेमकं लिहायचं तर टायटल टाका इथं सरांनी हेडर इथं यूज केलेलं नाही आहे तुम्ही हेडरसुद्धा यूज करायचं हेडर आपण तसं यूज करणार आहोत तर हेडर आपण अशा प्रकारे यूज करा हेडरमध्ये आपण अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लॉकचा ॲड्रेस बारसुद्धा वापरू शकता ओके okay, अशा प्रकारे यश टी टी पी करून इथं कोलन टाकून इथं स्लॅश करायचं आणि तुम्हाला सर्व मटेरियल अवेलेबल असेल काळजी करू नका इथं तुम्ही तुमचं नाव टाकून डॉट ब्लॉकस्पॉट डॉट कॉम करू शकता किंवा सेम जे तिथं दिलेलं आहे हे वापरू शकता अगदी याला कॉपी केलं तरी चालेल काहीच फरक पडत नाही तुम्ही जर याला कॉपी जरी केलं ॲज इट इज जरी तुम्ही याला कॉपी केलं तरी चालेल आणि हो प्लीज पेपर आपला इंग्लिशचा आहे ड्रॉइंगचा पेपर नाही त्यामुळं प्लीज ड्रॉ करत बसू नका अगदी ज्या लाईन्स तुमच्या ज्या मार्जिन आणि ज्या लाईन्स अवेलेबल आहेत त्याच लाईन्स वापरायच्या वेगळ्या लाईन्स करत किंवा वेगळ्या ड्रॉइंग करत बसू नका आपला पेपर ड्रॉइंगचा नाही आहे बेटा इंग्लिशचा पेपर आहे त्यामुळं ठीक आहे त्यानंतर नेव्हिगेशन बारमध्ये होम न्यूज अशा प्रकारे सेम ॲज इट इज जरी टाकलं तरी चालेल ॲज इट इज लिहिलं तरी चालेल किंवा तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये चेंजेस करून टाकले तरी चालतील तुम्हाला अशा प्रकारचं आपण अवेलेबल करून देणारच हो, नोट्स नोट्समध्ये काळजी करू नका आज फक्त आपण फॉर्मॅट समजून घेतोय तर प्रकारे तुम्ही हेडर टाकायचं सर्च बारसुद्धा बाजूने ठेवून द्यायचं म्हणजे आणखी चांगलं वाटेल आणि मग तुम्ही टाकायचं टायटल ठीक आहे ते आपण पाहूया ओके तर अशा प्रकारे तुम्ही टायटल टाकताय आपण दोनही गोष्टींना मिक्स करतो इथं हेडर अवेलेबल नाही आहे तर आपण हेडर पाहिलं की हेडर सुद्धा इन्क्लूड करायचंच ठीक आहे हेडर इन्क्लूड करायचं त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे काय ॲड करताय तुम्ही अशा प्रकारे ऍड करताय बेटा तुमचं टायटल ओके तुम्ही टायटल ऍड केलं त्यानंतर तुम्ही ब्लॉगरचं नाव की ब्लॉग कोणी लिहिलं आहे तुम्ही तुमचं नाव टाका इथं प्रोफेसर दीपक सरांनी त्यांचं नाव टाकलंय तुम्ही तुमचं नाव टाकायचं आणि इथं तुम्ही तुमच्या त्या मुद्द्याला न्याय देता तुम्ही तुमच्या त्या मुद्द्याला एक्सप्लेन करता मॅन इज फ्री बाय बर्थ माणूस हा जन्मानं फ्री असतो जेव्हा आपण जन्माला येतो म्हणजे नेमकं कसं लिहायचं काय करायचं पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करता तुमच्या मुद्द्याला की नेमकं हे वाक्य कोण म्हटलेलं आहे ओके नेमकं वाक्य कोण म्हटलेलं आहे यांनी म्हटलं की मॅन इज बोर्न फ्री अँड एव्हरीवेअर ही इज इन चेन्स माणूस जन्माला येतो तेव्हा तो मुक्त असतो पण नंतर तो स्वतःला वेगवेगळ्या चेन्समध्ये आणि कंपार्टमेंट्समध्ये स्वतःला तो डिव्हाइड करतो फ्रॅगमेंटेड करून घेतो आणि ह्युमन बिईंग इन द हिस्ट्री ऑफ ह्युमन प्रोग्रेस तुम्हाला काय पाहायला मिळतं त्यानं स्वतःला काय केलं आहे स्वतःला त्यानं वेगवेगळ्या बंधनामध्ये त्यानं बांधून ठेवलं आहे चाईल्ड बिगिन्स टू डेव्हलप विथ द पॅसेज ऑफ टाईम आणि इथं तुम्हाला सुरुवातीला काय पाहायला मिळतं आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये वाचायचं नाही फक्त समजून घ्यायचं आहे की यांनी काय केलं की सुरुवातीला त्या मुद्द्याला इंट्रोड्यूस केलं तुम्हाला जोही मुद्दा मिळतोय जोही तुम्हाला टॉपिक मिळेल तुम्हाला त्या टॉपिकला इंट्रोड्यूस करायचं आहे अगदी त्यानंतर तुम्हाला त्याला एक्सप्लेन करायचं आहे इथं दोन पॅरेग्राफमध्ये एक्सप्लेन केलंय आपण एका पॅरेग्राफमध्ये एक्सप्लेन करूया कारण की दोनच मार्क्स आहे आणि वेळ मोजकं असतो आपल्याकडे एका पॅरेग्राफमध्ये एक्सप्लेन करायचं आणि मोजकं लिहा पण ॲक्युरेट लिहा ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स करू नका प्लीज आणि त्यानंतर तुम्ही त्याला कन्क्ल्यूड करा त्यानंतर तुम्ही त्याला कन्क्ल्यूड करा अशा प्रकारे वाटलं तुम्हाला वेळ असला तर साईड बार द्या अन्यथा साईड बार वापरू नका वेळ असेल तर कारण पुन्हा सांगतोय साईड बारला कुठल्याही प्रकारचे मार्क्स नाही आहेत साईड बार फक्त एक इम्प्रेशन क्रिएट करतो किंवा तुमच्या पूर्ण ब्लॉकची सुंदरता वाढवतो म्हणून तो साइड बार आहे आणि साईडबार मध्ये तुम्हाला ज्या पोस्ट लिहायच्या आहेत ज्या रँडम पोस्ट तुम्ही कुठल्याही दोन तीन पोस्ट लिहू शकता या सर्व तुम्ही आधीच प्रिपेअर करून जायच्या आहे म्हणजे तुम्ही आधीच दोन चार पोस्टची नावं करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे नसतील तर मी तुम्हाला अवेलेबल करून देईल किंवा तुम्ही कुठलंही कुठल्याही चार नावं देऊन द्यायची कोविड कोविड नाईन्टीन ना, पॅन्डेमिक इंडियन पॉलिटिक्स अशा प्रकारे सरांनी दिलं आहे तुम्ही कुठल्याही कुठल्याही या सर्व गोष्टी तुम्हाला माझ्या ॲपवर अवेलेबल होतील त्याच्यामुळे काळजी करायची नाही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या रिसेंट पोस्ट इथं ॲड करू शकता गरज नाही जरूरी नाही ओके आणि सगळ्या शेवटचा मुद्दा जो अत्यंत महत्त्वाचा आहे ज्याला एक मार्क आहे तुमचा जो असणार आहे तुमचा फुटर आणि या फुटरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे या फुटरमध्ये तुम्हाला अगदी दोन चार किंवा अंदाजे तीन ते चार दोन नाही पण अंदाजे तीन ते चार पॉइंट्स तुम्हाला इथं ॲड करायचे किंवा तीन चार गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या आहेत ज्यामध्ये सबस्क्रिप्शन म्हणजे सबस्क्राईब टू मेल ओके त्यानंतर तुम्ही इथं तुमची वेबसाईट टाकू शकता किंवा तुम्ही इथं तुमचा जीमेल ॲड्रेस टाकू शकता जिथं तुम्ही मला फॉलो करू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे एखादा सर जे फेसबुकचं साईन असतं ना फॉलो मी ऑन फेसबुक अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता तुम्ही इथं पुन्हा सर्च बार टाकू शकता आणि प्रायव्हसी पॉलिसी तुम्ही इथं असं लिहायचं आता हे नेमकं काय असतं त्याच्या डिटेल डिटेलमध्ये याच्या डिटेलमध्ये जाण्याची काहीही गरज नाही अगदी तुम्ही त्या पेजवर आणि पेजवर असं फार असं भरगतचं किंवा घानेरडं करू नका तुमचं जर हँडरायटिंग थोडं मोठा तुमचा फॉन्ट असेल लिहिण्याची सवय हो तर अगदी फक्त तीनच मुद्दे लिहा ज्यामध्ये सबस्क्राईब टू मेल विजिट टू माय फेसबुक पेज त्याच्यानंतर सर्च बार टर्म्स अँड कंडिशनचं प्रायव्हसी पॉलिसी यापैकी कुठलेही तीन मुद्दे तुम्ही ॲड करा येस इट इज इट विल बी मोर दॅन इनफ योग्य असेल फार जास्त घानेरडं दिसायला नको याची काळजी घ्या ओके आणि या सर्व मुद्द्यांना जेव्हा तुम्ही ॲड करता तेव्हा या सर्व गोष्टी या सर्व कंटेंट ॲड झाल्यानंतर तुम्हाला दिसेल कि तुम्हाला की तुम्हाला चारपैकी चार मार्क्स निश्चितपणे मिळतील ओके तर अशा प्रकारचा ब्लॉग आपला आहे या ब्लॉगवर आपण जेव्हा आपलं ॲप जेव्हापासून आपण डेव्हलप केलं त्यानंतर आपण आपल्या या ब्लॉगला अपडेट केलं नाही कारण की आता या सर्व नोट्स आपण ॲपला अवेलेबल करून दिल्या तर अशा प्रकारे बघा हा ऍक्च्युअल ब्लॉग असतो ज्यामध्ये इथं आपण आपल्या पोस्ट लिहितो जिथं आपण बऱ्याच पोस्ट इथं अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला दिसेल आपण इथं तुम्ही जर विजिट तर व्हिजिट करू शकता जिथं आपण फिगर्स ऑफ स्पीच ची पूर्ण नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टची ची पूर्ण नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे अशा प्रकारच्या पोस्ट सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळतील बघा डायरेक्ट इंडायरेक्टची पूर्ण नोट्स अवेलेबल आहे त्यानंतर खाली मी सगळ्यात खाली शेवटी मी तुम्हाला काय हे केलेलं आहे इथं जे तुमचा फूटर आहे याला आपण फुटर म्हणतो तर इथं फुटरमध्ये मी काय केलं आहे सबस्क्राईब टू रिपोर्ट ॲब्यूज विकिपीडिया अशा प्रकारे तुम्ही शेवटी त्या फुटरला तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तीन कंटेंट लिहून फुटर लिहू शकता म्हणजेच तुम्हाला काय काय करायचं आहे चला अगदी शेवटच्या तीस सेकंदामध्ये पाहूया की नेमकं तुम्हाला काय काय करायचं आहे सगळ्या सुरुवातीला तुम्हाला हेडर वापरायचं आहे हेडरमध्ये तुम्हाला नेव्हिगेशन बार वाटलं तर ॲड्रेस बारसुद्धा वापरा आणि वापरायलाच वापरा पाहिजे चांगलं वाटतं नेव्हिगेशन बार त्यानंतर सर्च बारसुद्धा वापरा त्यान तुम्ही वापरायचा ठीक आहे त्यानंतर तुम्ही यानंतर काय वापरा ओके एक सेकंड हां त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला स्ट्रक्चर आहे तर तुम्ही टायटल टाका जे तुमचं टायटल आहे ते टायटल वापरा त्यानंतर ब्लॉग ज्यानं ब्लॉग लिहिला आहे त्या ब्लॉगरचं नाव म्हणजेच तुमचं नाव किंवा एखादं इमॅजिनरी नाव टाका जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही साईड बार ॲड करा ज्यामध्ये रिसेंट पोस्ट असं टायटल टाकून तुम्ही दोन तीन पोस्टची कुठलीही रँडम नावं कुठलीही नावं लिहा जी तुम्हाला योग्य वाटेल अशी दोन चार नावं लिहून ठेवायची मग येतो बॉडी म्हणजेच त्या पूर्णच्या पूर्ण ब्लॉगची बॉडी ज्यामध्ये तुम्ही त्याला एक्सप्लेन करा तुमच्या टॉपिकला आणि इथं तुम्ही शेवटी जो शेवटी तुम्ही फुटर टाकता फुटरमध्ये तुम्ही तीन ते चार पॉईंट किंवा तीन ते चार गोष्टी तुम्ही ॲड करू शकता ज्याप्रमाणे इथं ॲड केलं आहे सबस्क्राईब टू किंवा इथं तुमचा मेल ॲड्रेस किंवा ट्विटर हँडलचा ॲड्रेस किंवा तुमचा फेसबुक पेजचा ॲड्रेस इथं सर्च बार आणि प्रायव्हसी पॉलिसी तुम्ही कुठल्याही तीन ते चार गोष्टी ॲड करू शकता फक्त सुंदर दिसावं व्यवस्थित दिसावं याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे हा हो हे होतं आपलं ब्लॉग रायटिंग आणि अगदी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपला रिव्ह्यू रायटिंग सुद्धा पाहणार आहोत सो so, थँक्यू सो मच so अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू